जे सरकार केंद्रामध्ये आहे याच केंद्राच्या सरकारला उलथून पाडण्याचा एक संकल्प सुद्धा या महामोर्चाच्या निमित्तानं गेला पाहिजे. महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात काढलेला हा महामोर्चा, या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वे सर्वा आमचे स्नेही उद्धवजी ठाकरे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अजित पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटीलजी, आमच्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापजी, माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, आदरणीय आदित्य ठाकरेजी, संजय राऊतजी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब, अरे देश के नेता कैसा हो, अरे देश के नेता कैसा हो, अरे देश के नेता कैसा हो. मंचावर उपस्थित झालेले कम्युनिस्ट पक्षाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित झालेली सगळी सन्माननीय मंडळी, सगळी नेते मंडळी, लाखोच्या तादात मध्ये उपस्थित झालेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्र द्रोह्याच्या विरोधात महाराष्ट्र एकत्रित झाला. संविधानाच्या विरोधात असलेला च्या विरोधात महाराष्ट्र एकत्रित झाला आणि आज तिरंग्यामध्ये सगळा महाराष्ट्र एकत्रित आला असं चित्र या लाखोच्या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या हा मोर्चा कशासाठी काढावा लागला याच्यासाठी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या लक्षात असेल की राज्यपाल भवनातून आपल्या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान करण्याचं काम महामहिम राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी पासून ही सुरुवात झाली आणि मग आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी तर अजून कळस गाठलं आणि मग कर्मवीर भाऊराव पाटील असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले असतील, या सगळ्यांचा अवमानाची एक सिरियल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातत्यानं केली गेली. आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं की महाविकास आघाडीचे सगळे खासदार देशाच्या प्रधानमंत्र्यांना भेटलेत, देशाच्या गृहमंत्र्यांना भेटलेत आणि ज्या पद्धतीनं राज्यपालांनी महाराष्ट्राच्या दैवताचं नाही तर देशाच्या दैवताचा अपमान केला, राष्ट्रपुरुषांचा अपमान केला आणि देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री याच्यावर ऍक्शन घेतील. पण मागच्याच आठवड्यामध्ये नागपूरमध्ये कार्यक्रम झाला आणि राज्यपाल देशाच्या प्रधानमंत्र्यांसोबत बसलेले आपण सगळ्यांनी पाहिले. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं खरं चेहरा ज्या पद्धतीनं पुढे आला त्याच्यातच हे थांबले नाही तर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सिद्धांशु त्रिवेदी यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाची 5 माफी मागितली अशा पद्धतीचं वक्तव्य करून एक कळस गाठलं. आणि म्हणून या राज्यातल्या नव्हे तर देशाच्या महापुरुषाचा अपमान करण्याचा जो भाजपने धाडस सुरू केलेला आहे त्याच्या विरोधात जनतेमध्ये मोठा आक्रोश महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये निर्माण झाला. त्याचप्रमाणे सीमावादाचा प्रश्न निर्माण झाला. कधी नव्हे महाराष्ट्रातले अनेक गावं
काही गुजरातमध्ये, काही तेलंगणामध्ये, काही आंध्रमध्ये, काही कर्नाटकमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातला एक वातावरण निर्मिती झाली. योगायोगानं महाराष्ट्रामध्ये ईडीचं सरकार, भाजप प्रणित सरकार आहे आणि महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा त्यांनी जो प्रयत्न सुरू केला, आपल्याला लक्षात असेल की धारावी प्रकल्पामध्ये सुद्धा आता ते प्रकरण कोर्टामध्ये गेलं. मुंबईचंही सुद्धा केंद्र शासित करण्याचाही सुद्धा एक प्लॅन त्या लोकांनी निर्माण केला. आणि म्हणून महाराष्ट्राचे तुकडे होऊ नये, महाराष्ट्राची अस्मिता कायम राहावी, ज्या उद्देशाने संयुक्त महाराष्ट्र आपला निर्माण झाला होता, यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे मंगल कलश या महाराष्ट्राच्या विचाराचं त्या काळात रोवलं आणि महाराष्ट्र पुढं नेला, महाराष्ट्र फक्त देशातच नव्हे तर जगामध्ये पुढं जावा हे स्वप्न यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यावेळेची मुहूर्तमुहूर्तानी टाकली आणि म्हणून या राज्याला महाराष्ट्र नाव देण्यात आलं. पण आज आपण चित्र पाहतोय की भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा या ठिकाणी महामोर्चा म्हणून त्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे. मी मनापासून आपल्या राज्याच्या सगळ्या जनतेला धन्यवाद देतो की महाराष्ट्र द्रोही व्यवस्थेच्या विरोधात आज सगळेजण आपण एकत्रित आलो आणि एकीकडे भारतीय जनता पार्टी आज जो मोर्चा निघतो आहे त्याचा निषेध करायसाठी त्यांनी मोर्चे काढलेत. खऱ्या अर्थानं चोराच्या उलटा बोंबा या निमित्तानं एक चित्र आणि महाराष्ट्र द्रोही भारतीय जनता पार्टी आहे हे त्या निमित्तानं सिद्ध होते आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं एकत्रित ही वज्रमूठ जी आहे, जसं मगाशी संजय राऊतांनी सांगितलं की महाराष्ट्राचं ईडीचं सरकार हे फेब्रुवारीमध्ये जाणार, मी तर तुम्हाला सांगतो की यांना आश्रय देणार संजय राऊत साहेब जे सरकार केंद्रामध्ये आहे, याच केंद्राच्या सरकारला उलथून पाडण्याचा एक संकल्प सुद्धा या महामोर्चाच्या निमित्तानं गेला पाहिजे, या पद्धतीची भूमिका आमची आहे. मी या ठिकाणी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या महामोर्चाला आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन भव्य रूप करण्याचा जे संकल्प आपण पूर्ण केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. भारत माता की.